पर्यंत लागवड करायची असते. मग आता ही जी काय अश्वगंधा आहे, ही अश्वगंधा आपल्याला महत्वाचं म्हणजे फक्त 5 महिन्याचं क्रॉप आहे. एकरी याला 5 किलो बियाणं, खतं, औषधं, याला लागणारे जे काही महत्वाचा एकच रोग असतो याला, तो म्हणजे बुरशीजन्यचा रोग. जी काय बुरशी किंवा फंगल म्हणतो इन्फेक्शन, त्या प्रकार त्याच्यासाठी आपण 3-4 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आम्हाला चालू वर्षी भेटलेला आहे. अक्षरशः असे काही शेतकऱ्यांचे प्लॉट म्हणजे अचानक पाऊस आला, अचानक कोरडी जमीन झाली, अचानक पाऊस आला की लगेच इतका पाऊस झाला की अचानक पाणी धरल्यामुळे बुरशी लागली, ते जवळपास शक्यतो 5-10% प्लॉट खराब होतातच. त्याच्याबद्दल काय 100% आम्हाला पण पहिल्या दिवशीच आम्ही सांगतो शेतकरी बांधवांना 100% आपले सगळे प्लॉट सक्सेस नाही होणार, पण आम्ही गॅरंटी घेतो 90% आमचे प्लॉट हे चांगल्या पद्धतीने सक्सेस झाले. हे पावसाळ्यामध्ये त्याला बुरशीचा अटॅकचा प्रमाण असतो, पण क्वालिटी पण पावसाळ्यामध्ये तयार होते, म्हणून आम्ही जास्तीत जास्त बांधवांना पावसाळ्यामध्ये करण्याचा आग्रह केला आणि 4,000 एकरवरती आपली अश्वगंधाची पेरणी झालेली आहे. आणखी 6,000 एकरवरती आपण पेरणी करतो, 2,000 एकरचं बुकिंग झालेलं आहे आणि 4,000 एकरचं बुकिंग आपल्या ह्या चालू महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत आपण बुकिंग करणार आहोत. मी या अश्वगंधाबद्दल पुरेपूर माहिती तुम्हाला तुमच्या आमचा जो काही तालुका प्रतिनिधी आहे ते तुम्हाला पुरेपूर माहिती सांगणार आहे. याच मी तुम्हाला थोडक्यात काही पॉईंट सांगतो. हे जे क्रॉप आहे हे 5 महिन्याचं क्रॉप आहे, ह्याचं जे अग्रीमेंट असतं हे मुळीचं अग्रीमेंट असतं, कारण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये करत असताना वनस्पतीपैकी कोणत्याही एका भागाचं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नुसार अग्रीमेंट करता येतं, म्हणून आपण याचं मुळीचं अग्रीमेंट करतो. मुळीच्या अग्रीमेंट नुसार आपल्याला 2 प्रकारचे भाव दिले जातात. एक असतो हमी भाव 20,000 रुपये क्विंटल, दुसरा भाव असतो बाजार भाव. पहिल्यांदाच असं घडतंय की तुमच्या भावाचा तुमच्या मालाचा भाव तुम्हाला ठरवायला चान्स या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये दिले जातात. मग तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या मालाला कोणता भाव पाहिजे तो. 200 रुपये किलो म्हणजे 20,000 रुपये क्विंटल, आज 5 महिन्यातलं कुठलंही पीक नाहीये तुमचं. दुसरं आता मार्केटमध्ये 40,000 रुपये, आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मुळीला मॉइश्चर पकडल्यामुळे तरी मार्केट आता कमी होत असतं, पण चालू वर्षी 65,000, तुम्ही रेकॉर्ड ऑनलाईन चेक करा, 65,000 पर्यंत मुळी विकलेली आहे. आमच्या काही शेतकरी बांधवांची 40,000 ते 45,000 पर्यंत ज्यांनी मार्केट रेटनी करार केले होते त्या भावाने मुळी गेलेली. मग 1 एकरमध्ये याचं उत्पादन किती निघू शकतं. एकर मध्ये आपल्याला 5 किलो बियाणं लागतं, 1 किलोमध्ये आपले 80,000 ते 90,000 बी असतात, 5 किलोमध्ये आपल्याला 4 लाख रोपं भेटतात. 4 लाखापैकी 2 लाख रोपं जरी खराब झाले तरी आपल्याला जे राहिलेले 2 लाख रोपं आहेत याची उंची 2 ते 2.5 फूट होते. मग कोणतंही रोप तुम्ही किंवा कोणतंही गवत, तुमचं गाजर गवत असेल, तुमचं काय वेगवेगळे गवत असतात आपल्या शेतामध्ये, ज्यांची उंची 2.5 फुटापर्यंत जाते त्याची मुळी उपटून वाळून तुम्ही वजन करायचं, कमीत कमी 7-8 ग्रॅम तरी भरतेच. म्हणून आपल्या अश्वगंधाची मुळी 12-15 ग्रॅम पर्यंत झालेली आहे, पण आपण म्हणतो 5 ग्रॅम जरी मुळी झाली आपली, 5 ग्रॅम × 2 लाख केलं तर 10 क्विंटलचं हे कॅल्क्युलेशन वाईज आपल्याला आवरेज येतं. तरी आम्ही सांगतो कमीत कमी 6 ते 7 क्विंटल, जास्तीत जास्त 8 ते 10 क्विंटल हे आवरेज आपल्याला भेटायलाच पाहिजे. आणि जर मार्केट रेटनी 99% चालू वर्षी करार आपण मार्केट रेटनी केलेले आहे, त्याचं कारण असं आहे मार्केट इथून पुढचे 2 वर्ष अश्वगंधाला चांगलं राहणार आहे. मग जर आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पैसे मिळाले तर ते शेतकरी बांधव आपल्या आत्मनिर्भर मार्फत वेगवेगळे आणखी काही खूप मोठे प्रोजेक्ट आहेत आत्मनिर्भर आमचे शेतकरी अभियानाचे, की तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की त्या पद्धतीने आपण आता हळूहळू आपण प्रोजेक्ट राबवणार आहोत. तुम्हाला उत्पन्न कमीत कमी, जे आमचं ब्रीद वाक्य आहे, उत्पन्नाची व पैशाची लेखी आम्ही 6 महिन्यामध्ये 1,00,000 पेक्षा नाही कमी, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. काही जरी झालं तरी शेतकऱ्याला 1,00,000च्या पुढे उत्पन्न झालंच पाहिजे हा आमचा प्रयत्न असणार आहे. मग याच्यामुळे मार्फत असे काही शेतकरी बांधव आहेत 3-4 लाखापर्यंत सुद्धा त्यांचं उत्पन्न गेले, काही 4-5 लाखापर्यंत गेलेले, काहीला 1.5-1.5 लाखापर्यंत, काही 2, असे वेगवेगळे शेतकरी आहेत. या अग्रीमेंटनुसार मालाचं महत्वाचं उत्पन्न काढायची जिम्मेदारी प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये ही तुमची आहे, शेतकरी बांधवांची आहे. झालेला माल विकत घ्यायची जिम्मेदारी ही आमची आहे. तुमचं 10 क्विंटल उद्या, 5 क्विंटल उद्या, नाही तर 15 क्विंटल उद्या, काय तुमच्या कॅपॅसिटीनुसार जेवढं काढता येईल तेवढं माल काढा, तो सगळा माल विकत घ्यायचं कॉन्ट्रॅक्टच्या नियमानुसार. हमी भाव असेल तर हमी भाव, बाजार भाव असेल तर बाजार भाव, त्याच्यानुसार ती जिम्मेदारी आमची आहे. त्याच्यानुसार आपल्याला जी काही पैशाची टर्म आहे ती सुद्धा सांगितलेली असते. हमी भावानुसार आपण तालुका केंद्राला, आता प्रत्येक तालुक्याला आमचं खरेदी केंद्र चालू झालेलं आहे बऱ्यापैकी तालुक्यांना, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल, वेगवेगळ्या काही जिल्ह्यामध्ये आता आमचं बुलढाणा असेल,
त्या ठिकाणी खरेदी केंद्र चालू झालेले आहेत. त्या खरेदी केंद्रावरती तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला हे माल आणल्यानंतर तुम्हाला ते मालाचे पैसे सर मीटिंग मध्ये एक 10 मिनिटात फोन करू. यस सर, यस सर, यस सर, यस सर. तर महत्वाचं आपल्याला या ठिकाणी जे काय खरेदी केंद्रावरती जर हमी भाव असेल तर हमी भावानुसार आपल्याला जागेवरती पेमेंट केलं जाईल. माल आणताना तुम्ही शॉर्टिंग करून क्लीन करून माल आणायचा आहे, त्याला माती नसली पाहिजे अथवा माल वाला नसला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जेवढी चांगली क्वालिटी असेल तेवढं पुढे आपल्याला त्या पद्धतीने. बाजारभाव असेल तर बाजारभावामध्ये सुद्धा जसं की 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे ग्रेड असतात, त्या ग्रेडनुसार कसे ग्रेड करायचे हे आमचा तालुका प्रतिनिधी तुम्हाला काढणीच्या वेळेस प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं जाईल. ते ग्रेड करून तुम्ही आणायचे आहे त्या ग्रेडनुसार तुम्हाला त्याचा भाव दिला जाईल जो ऑनलाईन चालू आहे त्याप्रमाणे बाजारभावाच्या नियमाप्रमाणे. या प्रकारे आपल्याला हे अश्वगंधाचं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. याला एकरी खर्च मात्र 20,000 रुपये येतो फक्त. आता बुकिंगच्या वेळेस आपण 10,000 रुपये घ्यायचे आहेत, कारण आता अर्जंटमध्ये बियाणं आणि खतं आपल्याला जी काय मागवायचे आहेत ते, आणि बियाणाच्या वेळेस तुम्हाला 10,000 रुपये द्यायचे आहेत. असे 2 टप्प्यामध्ये तुम्ही 10,000 करून देऊ शकताय. जर काही शेतकरी बांधवांना जास्त लागवड करायची असते 5 एकर 10 एकर तर त्यांनी एकरी 5,000 प्रमाणे द्यायचे आहेत, राहिलेले बियाणाच्या वेळेस तुम्ही ते द्यायचे आहेत. कारण आम्हाला 4,000 आणखी जी काही डिमांड आहे 8,000 टन चालू वर्षी आम्हाला सप्लाय करायचा आहे माल, त्या प्रमाणामध्ये आणखी 4,000 एकर वरती आम्ही लागवड करणार आहोत. ज्यांना कोणाला लवकरात लवकर लागवड करायची असेल त्यांनी अश्वगंधा हे एकदम चांगलं पीक आहे, कारण याला कुठल्या प्राण्याची भीती नाही. मेन प्रॉब्लेम हा असतो काही भागामध्ये हरणं, काही भागामध्ये पाळीव प्राणी, काही भागात रानडुकरांचा, काही नीलगाईंचा, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्राण्याचा त्रास आहे. तर याला कुठल्याही प्राण्याचा काही एक त्रास होत नाहीये. तुमचं रानडुकर असू द्या, शेतातून एकदा गेल्यानंतर पुन्हा त्या अश्वगंधाकडे फिरकत सुद्धा नाही. मला काय सांगायचं, एवढं चांगलं पीक आहे. याला बाकीच्या पिकासारखे रोग पण नसतात, पण निसर्ग याच्यामुळं चालू प्रमाणामध्ये थोडीफार आळी आम्हाला कधी नाही ती पहिल्यांदा जाणवली. त्यासाठी आम्ही इन्सेक्ट क्लिनर नावाचा आमचं प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आळी पूर्णतः 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आमचं. तुम्ही कुठल्याही पिकाला हे वापरू शकताय की जेणेकरून तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने परत त्याच्यावरती आळी दिसतच नाही. तुम्ही जर रासायनिक खतं जर वापरत असाल तर रासायनिक कीटकनाशक वापरत असाल त्यांनी अंडे मरत नाही, पण याच्यामुळे पूर्णतः अंडे नाहीसे होतात. त्याचे पण रिझल्ट आम्हाला खूप चांगले आले, ते पण आपल्या ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला दिलं जातं. कारण तुम्हाला बाहेरून एकही रुपयाचं काही विकत आणायची गरज नाहीये. मुळ्या भरायला लागणारा जो काय बारदाना आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे ह्या 20,000 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, जेणेकरून आमचं एकच टार्गेट असणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उत्पादन कसं काढून देता येईल किंवा घेता येईल. त्याच्यासाठी तालुका प्रतिनिधींची व्हिजिट महिन्याला असणार आहे, काही ठिकाणी 15 दिवसाला असणार आहे. जसं ग्रुप जास्त तुमचा जेवढा 10 एकर असेल एका गावात तर तिथं 15 दिवसाला सुद्धा तालुका प्रतिनिधी आमची राऊंड करणार आहे, चक्कर करणार आहे. महिन्याच्या आतमध्ये तर नक्की प्रत्येक प्लॉटला आमची व्हिजिट असणार आहे, तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. या सगळ्यांची कॉस्टिंग म्हणून ती घेतली जाते. तसंच आपलं दुसरं पीक आहे ज्याची आता प्रचंड मागणी आहे, चिया नावाची वनस्पती. तुम्ही ऐकून असाल चिया सीड आता नेटवरती टाका. परवा TV9 वाल्यांच्या यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 1-6 लाखापर्यंत उत्पन्न चियामधून मिळू शकतं. त्यांचं मनोगत आहे जर चालू वर्षाचा चांगला ऑर्गॅनिक चियाला आता 1,000 रुपये किलोचा रेट आहे. हां, केमिकलमध्ये असेल तर त्याला रेट कमी असतात, विक्री क्वांटिटी कमी असेल त्याला रेट कमी असतात, पण बल्कमध्ये ऑर्डर असेल तर त्या पद्धतीने ऑनलाईन मार्केटचे रेट ते चाललेले आहेत. तुम्ही नेटवरती चेक करू शकता. 1 एकर चिया करण्यासाठी, चिया हे जे पीक आहे हे फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातच पेरायचं आहे. ज्यावेळेस तुमची सोयाबीन निघल त्यावेळेस अर्जंटमध्ये तुम्ही त्याची बुकिंग करू शकता, कारण नोव्हेंबर नंतर जास्त करून तर याला ऊन जास्त जमत नाही, याला थंडी पाहिजे असते. हे फक्त 90 दिवसाचं क्रॉप आहे. 90 दिवसामध्ये हे पीक काढायला येतं, एकदम कमी पाणी लागतं, यालाही कुठल्या प्राण्याचा त्रास नाहीये, कुठल्या रोगाची भीती नाहीये, कशाचीच अडचण नाहीये. हां, फक्त ह्या सगळ्या पिकं जी मी सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये तणनाशक वापरता येत नाही. खुरपणी करणं कंपल्सरी, काही भागात निंदणी म्हणतात काही भागात खुरपणी म्हणतात, हे करणं कंपल्सरी गरजेचंच आहे. तणनाशक कृपया करून कुणीही मारायचं नाही. काही शेतकरी बांधव ट्राय करतात, पुन्हा ते लक्षात येतं की नाही सर माझं सगळं जळून चाललंय, पण ते सांगत नाहीत की तणनाशक मारलेलं असतं. नंतर आमच्या लक्षात येतात काही गोष्टी, पण त्याला पर्याय नसतो, तोपर्यंत झाडं सगळे जळून गेलेले असतात. कारण हे सगळं गवतवर्गीयच पिकं आहेत. आता शेतकरी बांधवांना सवय लागलेली, आणायचं मार्केटमधलं तणनाशक लगेच वापरायचं, लेबर नको ना, कुणाचं टेन्शन नको.
पण त्या पद्धतीने म्हणून आम्ही सांगतो ज्या शेतकरी बांधवांना लागवड करायची आहे त्यांनी निंदीचा पर्याय हा समोर डोळ्यासमोर ठेवूनच करायची आहे. चिया असेल, तुळस असेल, आमचं अकरकरा असेल, काही वेगवेगळे पिकं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. आता चियाबद्दल बोलत होतो मी, चिया एकदम काढणीला सोपं पीक आहे. सगळ्या पिकापैकी काढणीला जर सोपं पीक असेल तर ते चिया असेल. अश्वगंधाच्या काढल्यानंतर मुळ्या कट करायच्या, शॉर्टिंग करायच्या, स्वच्छ करायच्या, जर माती आली असली तर धुवायच्या. क्वालिटी चांगली होण्यासाठी माती धुतली तर पांढऱ्या शुभ्र मुळ्या होतात, कारण काळ्या मातीमध्ये काय होतं ती काळी माती ते दिसूनच राहते, त्याच्यामुळे क्वालिटी डाऊन होते. तसंच चियाला काहीच प्रॉब्लेम नाही. चिया गव्हासारखी कापणी करायची आहे. आपले जे काही हल्लेर मळणी यंत्र जे काय म्हणतो आपण त्या मळणी यंत्रातून डायरेक्ट ह्याचं सीड कलेक्ट करता येतं आपल्याला. त्या मळणी यंत्रात त्याचे काय तुम्हाला कापणीच्या वेळेस त्याचे व्हिडिओ वगैरे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी लागवड केलेले आहेत त्यांचे अनुभव वगैरे तुम्हाला सगळे काही त्या ठिकाणी शेअर केलं जाईल. याचे सगळ्याच्या सगळे आपण कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते मार्केट रेटनी करत आहोत. मार्केट रेटनी करण्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू हाच आमचा आहे की शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पैसे मिळाले तर नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्ही सामील होणार आहात. कारण चियाचं एकरी उत्पन्न हे कमीत कमी 5 ते 6 क्विंटल, जास्तीत जास्त 8 ते 10 क्विंटल हे निघतंच. का निघतं? कारण गेल्या वर्षी तेवढे अनुभव त्या शेतकऱ्यांचे आलेले आहेत. पण थंडी जर कमी असेल तर मात्र उत्पादन हे कमी होतं. आमच्या काही भागामध्ये 7 क्विंटल आलेलं आहे, काही भागात 6 क्विंटल आलेलं आहे चियाचं उत्पन्न. एकरी सांगतोय मी तुम्हाला, एकरीच्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने भेटतं. काढणीला सोपं क्रॉप आहे, 90 दिवसाचं क्रॉप आहे. काळी जमीन असेल तर फक्त 3 ते 4 पाण्यामध्ये हे निघणारं पीक आहे आणि प्रचंड मागणी असणारे हे पीक आहे. म्हणून चियाची बुकिंग मर्यादित आहे. जवळपास आमचे 600 एकर क्रॉस झालेलं आहे चियाचं बुकिंग आणि चियाचं फक्त 2000 एकरवरतीच आपण लागवड करणार आहोत. म्हणून चिया जास्तीत जास्त लोकांनी बुकिंग जर करायचं असेल तर लवकरात लवकर करा, कारण त्याचं सीड देखील मर्यादितच आहे. ज्या शेतकरी बांधवांना बुकिंग करायचं त्यांनी लवकर करून घेतलं तर पुन्हा अचानक तुमच्या जर बुकिंग आल्या तर त्यावेळेस मात्र आम्ही हे करू शकणार नाहीये. हां, जर काही शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात, सर आमच्या भागात आणखी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, पाऊस नाहीये, जर भविष्यात पाऊस पडलाच नाही तर काय, तुमचे बुकिंगची अमाऊंट ही परत दिली जाईल. आम्हाला तुमचं नुकसान करायचं नाहीये. हां, त्याच्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाहीये. पण ऐन टाइमला तुम्हाला नंतर जर बियाणं भेटलं नाही तर मात्र तुमचा प्रयत्न असून सुद्धा त्या ठिकाणी लागवड करता येणार नाहीये. ठीक आहे, चियाचं बुकिंग तुम्हाला लवकरात लवकर करायचं. एकरी याला 22,000 रुपये खर्च येतो, पण ग्रुपमध्ये असेल तर 20,000 रुपये आम्ही घेतो. कारण चियाला जे काय बाकीचे ट्रान्सपोर्टेशन किंवा ह्या गोष्टीमुळं ते 22,000, जर 2-5 एकरच एखाद्या लांब तालुक्यात असेल तर त्यांना आम्ही 22,000 रुपये, आणि जर ग्रुपमध्ये असेल एखादी अग्रो प्रोड्युसर कंपनी असेल किंवा त्यांचा ग्रुप मोठा असेल तर त्यांना एकरी 20,000 रुपये. याच्यामध्ये पूर्ण खतं, बियाणं, औषधं, कन्सल्टन्सी, तुम्हाला भरायला लागणारा बारदाना वगैरे हे सगळं. चियाचं फक्त सीड विकलं जातं, चियाचं लाकूड पाला वगैरे काही विकलं जात नाही. ठीक आहे, हे चिया या प्रकारचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं आमचं आहे सोनामती गहू. सोनामती गव्हाला प्रचंड मागणी आलेली आहे. आजच नेटवरती एक जणाने सांगितलं, सर 700 रुपयापर्यंतची किलोची सांगतोय मी तुम्हाला इंडिया मार्ट वरती, तर एक जणांनी 700 रुपये किलो, तुम्ही विचार करा. त्याचे स्क्रीनशॉट पण आहेत. त्या पद्धतीने लोक घेत आहेत. का घेत आहेत त्याचं कारण सांगतो. ज्याला शुगरचा आजार आहे त्यांनी जर फक्त महिन्यातून 5 किलो गहू जर खाल्ला तर तुमचं बऱ्यापैकी शुगर कंट्रोलमध्ये येते, असे मोठे मोठे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत. ते पण आता आपण सोनामती गहू हा आपल्या रेग्युलर गव्हासारखाच पिकवायचा आहे. 110 ते 120 दिवसांमध्ये हा गहू काढणीला येतो. सेम आपल्या गव्हासारखे एकरी 30 किलो बियाणं, खत, औषधं, कन्सल्टन्सी, ट्रान्सपोर्टेशन सगळं 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 आम्ही त्या पद्धतीने, याची देखील पेरणी आहे आपल्या रेग्युलर गव्हाबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्येच आपल्याला करायची आहे. थंडी 15 ऑक्टोबर पण करता येते आपल्याला. जितक्या दिवस थंडीमध्ये जास्त असेल, थंडी जास्त असली तर क्वालिटी चांगली होते आणि ॲव्हरेज पण चांगलं निघतं. याचं देखील आपण मार्केट रेटने करणार आहोत. कारण इतके जर रेट मिळत असतील तर आपल्याला जे काही हमी भाव आहे त्याचा 40 आणि 50 रुपयांनी हे आपल्याला काही परवडत नाहीये. म्हणून आपण त्या ठिकाणी चालू वर्षी त्याचे सुद्धा जास्तीत जास्त बाजार भावानेच कॉन्ट्रॅक्ट, आणि फक्त 1,000 एकरचं सीड आपल्याकडे शिल्लक आहे सोनामती गव्हाचं. पण लोक खूप इच्छुक आहेत. ज्यांना ज्यांना त्याची पण बुकिंग करायची आहे तर लवकरात लवकर बुकिंग करून घ्या. राहिलेलं तुम्हाला पेमेंट जे आहे गव्हाचं, ज्यावेळेस बियाणं मिळणार आहे, आज पेमेंट दिलं तर उद्या तुम्हाला लगेच ते बियाणं मिळणार आहे. त्या पद्धतीनुसार तुम्ही ते राहिलेलं पेमेंट नंतर, कोणी 5 एकर करू शकता, 2 एकर करू शकता, 1 एकर करू शकता. कॉन्ट्रॅक्ट करत असताना कमीत कमी 1 एकर करणं गरजेचं आहे. 1 एकरच्या खाली कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीये. जर अर्धा अर्धा एकर करायचं असेल
तर दोघा जणांमध्ये मिळून तुम्ही अर्धा अर्धा एकर करून एक जणाच्या नावे कॉन्ट्रॅक्ट करू शकता, पण अर्धा एकरचं कॉन्ट्रॅक्ट हे केलं जाणार नाहीये. तुम्हाला जे सर्व्हिस जे काय खर्च तो एक एकरच्या हिशोबाने तुम्हाला ते दोघांमध्ये, पण शक्यतो तसं एखादा टक्का घडतं. 99% लोक आता आपल्यापैकी जे आहेत ते सदन आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 5, 10, 15 एकर 50 एकर 100 एकर जमिनी असणारे आपल्याकडे भरपूर शेतकरी आहेत. अर्धा एकर वाले तुरळीत काही ठिकाणी भेटतात, त्यांना त्या पद्धतीने करायचं आहे म्हणून ते करू शकतात. तसंच आपलं नंतरचं पीक आहे तुळस, ते तुळशीचे देखील पुढच्या महिन्यामध्ये आता त्याची पण आपण बुकिंग चालू आहे. तुळशीचं देखील उत्पन्न लाकूड पाण्याचं, पण तुळशीसाठी एक आमची अट आहे, जर 10 लोकांचा ग्रुप असेल तरच आम्ही तुळस देतो. पण महिन्याची महिन्याचं जर ट्रान्सपोर्टेशन असतं, कारण महिन्याची महिन्याला त्याची कापणी होते, आणि जर कापणीच्या वेळेस जर बल्कमध्ये असेल तर आम्हाला भाडं वगैरे परवडतं. त्याचा आता मार्केटमध्ये रेट जो चालू आहे तो 10,000 रुपये क्विंटल पर्यंत चालू आहे. त्याचा हमी भाव जो आहे तो 5,000 रुपये क्विंटल त्याच्या पाल्याचा घेतला जातो. त्याचा लाकूड पाला वगैरे सगळंच विकलं जातं, पण वेगवेगळं करून द्यायचं आहे. त्याच्यानुसार ते वेगळं करायची प्रोसिजर खूप सोपी आहे, असं काही अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. ते पण केलं जातं, त्याचं पण मार्गदर्शन तुम्हाला. तुळशीचं पीक हे 1.5 महिन्यानंतर कापणीला येतं, तिथून पुढे प्रत्येक महिन्याला तुम्ही त्याची कापणी करू शकता. हा, त्याच्यानुसार एकरी 50 ते 60 क्विंटल पर्यंत तुळशीचं अवरेज येत आहे. कारण कापणी किंवा जमीन तुमची जेवढी भारी असेल तेवढं उत्पादन चांगलं निघतं. जेवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचं अवरेज काढता येईल तेवढं तुम्ही अवरेज काढू शकता. आणि हे जे काही वनस्पती मी जे सगळ्या सांगतोय हे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आपले. पण ऑक्सिजन लेवल वाढायचे असेल, कारण गेल्या वर्षीचा एक आमचा अनुभव सांगतो, किंवा तुम्ही चौकशी करा, ज्या भागामध्ये आमची जास्त तुळशीची पेरणी झालेली होती किंवा टाकणी किंवा तुळशीची लागवड, तुम्ही कशा पद्धतीने तुळशी टाकायचं पण खूप सोपं आहे, कांदा फेकतो त्या पद्धतीने, चियाची पेरणीच करावी लागते. आपल्याला कांदा पेरणी यंत्राने चियाची पेरणी करता येते. 1-3 किलो बियाणं आपल्याला चियाचं भरपूर होतं, 2 किलो सांगतात, तर आपण 3 किलो बियाणं 1 ते आपल्याला पेरणी करायची आहे. तुळस मात्र हाताने टाकायची आहे, कांदा फेकल्यासारखं त्याची काय पेरणी वगैरे करता येत नाहीये. अश्वगंधा हाताने टाकायची आहे, त्याचं पण पेरणी यंत्र आम्ही देण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तेवढं सक्सेस नाही झालं ते. त्याच्यासाठी 10 लाख रुपयापेक्षा जास्त कंपनीने खर्च केला, पण तरी पण पाहिजे तेवढा आम्हाला रिझल्ट त्या मॅन्युफॅक्चरकडून तो भेटला नाहीये. म्हणून आम्ही सगळ्यांना रेफर करतो, तुम्ही ते हातानेच टाका. हाताचेच प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आता गहू तर गव्हाबद्दल तर काय सांगायची गरजच नाहीये, एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकत आहात. हे झाले शॉर्ट टाइम मधले तुम्हाला लाखो रुपये कमवून देणारे क्रॉप. पण आता मी एक 5 मिनिटं तुमचा वेळ याच्यासाठी घेणार आहे, जी एक आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाबा ठीक आहे आम्हाला 1,000 रुपये आता मिळत नाही, ते पण आता तुमच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून 1,00,000 रुपये मिळणार आहेत, ते तर झालंच. पण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ऐकल्यानंतर एक विशेष वाटेल, किंवा हे प्रॅक्टिकल तुम्ही नेटवरती चेक करा, जी आता मी ज्या वनस्पतीबद्दल तुमच्याबरोबर चर्चा करणार आहोत, महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठं एक त्याचं टेंडर घेत आहोत आणि मोठ्या लेवलवरती त्याचं आपल्याला वर्कआउट करायचं आहे. त्यासाठी कमीत कमी आपल्याला 15,000 एकरवरती याची लागवड करण्याचं प्लॅनिंग आहे. आसाम गव्हर्नमेंट बरोबर आपलं बोलणं झालेलं आहे, ते आपल्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहेत, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा सपोर्ट होणार आहे. ते म्हणजे अगरवूड नावाची एक वनस्पती आहे. आता अगरवूड ही जी काय आहे, सोन्यापेक्षा जास्त महाग विकलं जाणारं जे काही असेल ते म्हणजे अगरवूड आहे. आज सोन्याचा भाव आज चाललेला आहे 50 लाख रुपये किलो, पण अगरवूडचा भाव जो आहे, अगरवूड ऑइलचा, तुम्ही नेटवरती चेक करा, 60 लाख रुपये लिटर म्हणजे किलो हा रेट चाललेला आहे. आणि याला शासनाने परमिशन दिलेलं आहे, शासन त्या पद्धतीने याची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. जर जास्त प्रमाणामध्ये लागवड झाली तर अनुदानासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. कमी प्रमाणामध्ये असेल तर अनुदान वगैरे देण्याचं तसं काही याचा आणखीन प्रस्ताव नाहीये. पण प्रोत्साहन याच्यासाठी दिलं जातं की याचा जो सुरुवातीचा खर्च आहे तो तुम्ही, काही लोक 1,000 रुपयाला एक रोप विकतात, काही लोक 700 रुपयाला विकतात, वेगवेगळ्या व्हरायटीचे रोप आहेत. याच्यामध्ये 25 व्हरायटी आहेत वेगवेगळ्या अगरवूडमध्ये, 25 प्रकारच्या व्हरायटी आहेत. जे आपण जी क्वालिटी, अशा 2 प्रकारच्या व्हरायटीवरती आपण काम करणार आहोत, ज्याच्यातून ऑइल एक्स्ट्रॅक्ट जास्त मिळणार आहे आणि त्याचे जे काय फायदे आहेत अगरवूडचे. आता याच्याबद्दल जर स्पेशली आपण हे ज्यावेळेस आपल्या गव्हाच्या चियाच्या ह्याच्या जे काय बुकिंग होणार आहेत, त्याच्यानंतर स्पेशली 2 दिवस त्याचं पूर्ण मार्गदर्शन ट्रेनिंग हे पूर्ण ठेवणार आहोत. कारण हे क्रॉप किंवा हे जे काही आपलं प्लांटेशन असणार आहे ते खूप मोठ्या लेवलवरती असणार आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या लेवलवरती आपल्याला त्याच्यामध्ये वर्कआउट करायचं आहे. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जे काही स्वप्न असतं, करोडो रुपये खरंच 1 एकरमध्ये होऊ शकतात का? आतापर्यंत वेगवेगळ्यांनी आमिष दाखवलं किंवा वेगवेगळ्या कंपन्या काय, कुणी वेगवेगळे वनस्पती, काय जटरोबा असेल, काही ठिकाणी आपल्या सागवान लावायला लावलं,
काही वेगवेगळ्या अशा काही ठिकाणी हे झाल्या असतील, लागवडी झाल्या, त्या ठिकाणी करोडोच्या फक्त हे झालं. पण तुम्ही प्रॅक्टिकल याच्यावरती विचार करा, कारण आज ह्या अगरवूडला फक्त भारतामध्ये 9,100 कंपन्या अग्रीमेंट करायला तयार आहेत बायबॅकसाठी. तुम्ही नेटवरती पण ही माहिती किंवा तुम्ही सर्च केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मिळणार. 9,000 लोक याला खरेदी करायला तयार आहेत, कारण अगरवूडपासून 500 जास्त प्रोडक्ट बनतात, 500 जास्त प्रोडक्ट बनत आहेत. आतापर्यंत याची लागवडीकडे दुर्लक्ष का करण्यात आलं होतं, खर्च जास्त असल्यामुळं. आता याचा जो खर्च आहे एकरी, ह्याचं जे काय एक झाड आहे हे आपण एकदम चांगल्या क्वालिटीचं झाड फक्त 300 रुपयाला देणार आहोत. तुम्हाला ज्या पद्धतीने लागवड करायची, कमीत कमी एकरमध्ये 300, जास्तीत जास्त 800 झाडं एकरमध्ये लावता येतात. मग तुम्ही ज्या पद्धतीने तुमची संकल्पना असेल शेतकरी बांधवांची, की तुम्हाला कशा पद्धतीने करोडो रुपये जर पाहिजे असतील, याचे बायबॅकचं अग्रीमेंट तुम्हाला त्या पद्धतीने केलं जाईल की जेणेकरून हा ह्याचे जे काय ट्रीटमेंट असतात झाडाच्या, आणि हे दुसऱ्या वर्षीपासून तुम्हाला उत्पादन द्यायला चालू होतं झाडापासून. याचा जो काही पाला आहे तो पाला सुद्धा आज 2,000 रुपये किलोने विकला जातो. वाळलेला पाला जो आहे अगरवूडचा, जे तुम्ही ग्रीन टी वगैरे पिता त्याच्यामध्ये फक्त याचा एक्स्ट्रॅक्ट टाकलेला असतो थोडाफार. आता आसाम सरकारने खूप मोठं काम याच्यावरती केलेलं आहे, नंतर तामिळनाडू सरकारचं पण याच्यावरती काही बऱ्यापैकी काम चालू आहे, कारण एवढं प्रचंड मागणी असणारं किंवा त्याचं जे काय एक्स्ट्रॅक्ट. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलवरती ह्याचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण तयार करणार आहोत. ह्या प्रोजेक्टमध्ये त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढण्यापासून सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला साल जे आहे ते सालीचे पण पैसे होतात, पाल्याचे पैसे होतात, पण मेन वूड आहे ते 8 वर्षांनंतर आपल्याला त्याचं भेटतं. पण याचा फायदा असा होणार आहे, तुम्हाला 5 वर्षे त्याच्यामध्ये अश्वगंधा, चिया, तुळस हे सगळे पिकं घेता येणार आहेत. आणि गव्हर्नमेंट बायर असल्यामुळे याला काही टेन्शन कुठल्याही गोष्टीचं नाहीये, की जे टेन्शन आहे की आता विकायचं कुठं, जर नाहीच गेलं तर याला मार्केट काय, किंवा हे खरंच विकलं जातं का, लाकूड नाही विकलं तर करायचं काय. तर याला खूप डिमांड असल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये त्याची लागवड काहीच नाहीये, खूप तुरळत असेल काही ठिकाणी काही माहित नाही, माझ्या निदर्शनास तर आलेली नाहीये, पण चालू वर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड करण्याचं प्लॅनिंग करत आहोत. त्याच्यासाठी बँकाबरोबर टायअप करणं, बँका फायनान्स सुविधा वगैरे ह्या काही गोष्टी टप्प्याटप्प्याने चालू होतील. पण बँकांचं म्हणणं आता माझे उद्या आणखी एका बँकेबरोबरच मीटिंग आहे फक्त या संदर्भामध्ये, कारण एकरी जर तुम्हाला समजा आपल्याला 500 जरी झाडं लावायची म्हणलं तरी 1,50,000 रुपये खर्च येतो सरासरी. कमीत कमी 500 झाडं आपण 10x10 वरती जरी केलं तरी काही लोक 7x7 वरती लागवड करतात, आणि हे झाड सरळ जाणार असतं. जेवढी झाडाची संख्या जास्त होईल म्हणजे तेवढं आपल्याला उत्पादन याचं चांगलं मिळणार आहे. तुम्ही नेटवरती जर टाकलं तर 1,000 रुपयाला याचं रोप मिळतं त्या पद्धतीने, पण त्याची क्वालिटीची गॅरंटी घेत नाहीत किंवा अग्रीमेंटचं त्यांचंही केलं जात नाही. आपण जे कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत ते फक्त 300 रुपयामध्येच रोप देणार आहोत, आणि जेणेकरून तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कल्पना नाही करू शकणार याचे एवढं मार्केट किंवा एवढं जी जमिनीचे जे पैसे आहेत त्या जमिनीच्या कितीतरी पट याचे पैसे गॅरंटेड होणार आहे. आणि आतापर्यंत वेगवेगळ्या वनस्पती लावायला आपण रेफर करण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यात बेटर हे का वाटलं, कारण याचं सगळे पार्ट सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला विकता येतं, याचं काहीच नाहीये. जे की जसं आपले पानगळ होते, ज्यावेळेस पानगळ होते त्यावेळेस त्याचा पाला खाली पडणार आहे तो पण सगळा विकला जाणार आहे. प्रत्येक जे कुठलंही वृक्ष असू द्या, बऱ्यापैकी 90% वृक्षांची पानगळ हे वर्षातून एक वेळेस होतात, म्हणजे जुने पानं निघून जातात आणि नवीन पानं येतात. काही वृक्ष आहेत त्यांचे पानगळ होत नाही किंवा असे ठराविक आहे वडासारखे वगैरे, त्यांचे फक्त चेंजेस वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. तसं याच्या सगळ्या गोष्टी विकणार आहेत. मग याचं जे काही आता बुकिंग आहे याचं बुकिंग पण आपण चालू केलेलं आहे, आणि उद्या एकच व्यक्ती आहेत किंवा पुण्यातली एकच माझी मीटिंग आहे, ते एकच व्यक्ती 1,000 एकर लावायला तयार आहे. म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किंवा कशा पद्धतीने ते लीजवरती जमीन घेऊन लावण्याचा त्यांचा खूप मोठा प्रोजेक्टचा प्लॅन करत आहेत त्या अगरवूडसाठी, आणि त्यांना सगळं मार्गदर्शन सगळं कॉन्ट्रॅक्ट ही आपण करणार आहोत. खरोखरच जर आपल्याला जर वाटत असेल की आपण पण करोडो रुपये कमवू शकतो शेतीतून, तर गॅरंटेड कमवू शकतो, तर अशा वनस्पतीची जर आपण लागवड केली तर हा आपल्याला हे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काय सांगत आहोत की 5 वर्ष आपल्याला त्याच्यात गॅरंटेड हे पिकं घ्यायचीच आहे. कुठले? अश्वगंधा, चिया, तुळस, याच्यातून जे उत्पन्न निघणार आहे त्याच्यावरती दैनंदिन गरजा तुमच्या त्या पूर्ण होणार आहेत. पण जे काय स्वप्न आहे आपलं मोठं काहीतरी, आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की करोडो रुपये माझ्याकडे पाहिजे, मला करोडो रुपयाचं घर पाहिजे, गाडी पाहिजे, काहीतरी प्रत्येकाला स्वप्न शेतकरी बांधवांना, किंवा मला 10 एकर जमीन आणखी 20 एकर करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला असे ठोक पिकं घ्यावं लागणार आहे.
की जेणेकरून त्याचं उत्पादन पण मिळेल आणि आपल्याला हे जे बाकीचे जे काय टेन्शन आहे, उडदाला भावच नाही, आता उडीद काढायला आला, आता सोयाबीन कालची परिस्थिती बघताय तुम्ही, आता 7,000 आता मार्केट आलं सोयाबीनला डायरेक्ट, जे की गेल्या 15 दिवसापूर्वी 9,000 होतं, आता 7,000 आलं, आणखीन मार्केटमध्ये येईपर्यंत मला वाटतं आणखी कमी होण्याचे चान्सेस असणारच आहेत. म्हणजे हे का सांगायचं आहे की अशी काही कुठल्या गोष्टीचं टेन्शन नको येत आपल्याला जे क्रॉप घेत असताना. आणि आमचं जे प्लॅनिंग आहे 10,000 शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर करण्याचं जे काही प्लॅनिंग आहे, 10,000 शेतकऱ्यांबरोबर आमचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. मग त्यांनाच आम्ही कुणाला चिया ज्यांनी घेतले त्यांनाच गहू देणार, ज्यांनी गहू घेतला आहे त्यांनाच अगरवूड देणार, असं प्लॅनिंग का करत आहोत? कारण आपण काय करोडो शेतकऱ्यांना त्या पद्धतीने सुधारू शकत नाही, पण 10,000 शेतकरी गॅरंटीड आपल्या आत्मनिर्भर शेतकरी अभियानामध्ये आम्हाला गॅरंटी आहे की त्या शेतकऱ्यांचं पूर्णत प्लॅनिंग, म्हणजे ह्या वनस्पतीवरती आता जे काय आमचं बोलणं चालू आहे अगरवूड संदर्भामध्ये, 4 वर्षाचं जर अगरवूड झालं तर तुमच्या जमिनीची जेवढी किंमत आहे तेवढं बँक तुम्हाला लोन देतं. मग तुमची 25 लाखाची जमीन असू द्या तरी 25 लाख तुम्हाला लोन द्यायला बँका तयार होणार आहेत. तसे पण आमचे काही कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत बोलणं किंवा तुम्हाला त्या प्रत्यक्षात ज्या गोष्टी येतील. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःला आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. आत्मनिर्भर होणं म्हणजे काय? ह्या रेग्युलर क्रॉप पासून जर वेगळं आलो तर स्वतःला 100% तुम्हाला वाटलं पाहिजे की खरोखर मी आता काही ना काहीतरी उत्पन्न घेऊ शकणार आहे. मग अश्वगंधातून घ्या, तुळशीतून घ्या, अकरकऱ्यातून घ्या, चियातून घ्या, वेगवेगळे क्रॉप असणार आहेत आपले. एका क्रॉपवरती आपण त्या पद्धतीने फुल फोकस न करता वेगवेगळ्या सगळ्या क्रॉपवरती, हा पण ज्यांच्या बुकिंग मर्यादित आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आम्ही त्या त्या पद्धतीने रेफर करत आहोत. कारण आता ज्यावेळेस आता याचे जे काही अगरवूडचे रोपं आता चालू वर्ष आपल्याकडे 5,000 एकर पर्यंतचेच आहेत, मग त्या रोपांबरोबर आपला करार चालू आहे, तेवढेच रोपं भेटणार आहेत. मग ते रोपं 5,000 एकर पर्यंतच्याच रोपांना आपण चालू वर्षी जरी हे केलं तरी पुढच्या वर्षी आणखी राहिलेल्यांच्या, मग 5,000 एकर मध्ये कोणकोण शेतकरी बांधव येणार आहेत, कोण त्यांचंच बुकिंग होईल, त्यांचं उत्पादन 1 वर्ष लवकर येणार आहे, आणि इथून पुढचे 25 ते 30 वर्ष अगरवूडला एवढी प्रचंड मागणी असणार आहे, खूप चांगल्या लेवलला मागणी असणार आहे. कारण तुम्ही कल्पना नाही करणार की जे आत्ताचं जे काही फॅशनेबल जग आहे त्याच्यामध्ये जे काय कुठलीही सौंदर्य प्रसाधनामध्ये किंवा सुगंधीमध्ये कुठलंही प्रोडक्शन घ्या, कुठलंही सुगंधी तुमचं काय स्प्रे असतील, सेंट असेल, अगरबत्ती असेल, धूप असेल, काहीही असू द्या, त्याच्यामध्ये हे अगरवूडचं एक्स्ट्रॅक्ट किंवा सेंटचं म्हणजे सगळ्यामध्ये तुमचं बॉडी स्प्रे असेल त्याच्यामध्ये सुद्धा याचं एक्स्ट्रॅक्ट काही प्रमाणामध्ये आता वापरावं लागत आहे. म्हणून याची मागणी प्रचंड वाढत चाललेली आहे. आणि झाडाची कटिंग झाली की त्याचं लाईफ संपलेलं असतं, त्याच्यामुळं असं नाही की एकदा लागवड केली की बाबा ते म्हणजे 200-500 वर्ष टिकले आणि त्याच्यातून उत्पन्न, असं पण नाहीये. म्हणजे याची मागणी परत परत वाढतच जाणार आहे, पहिलं उत्पादन त्या पद्धतीने. म्हणून ज्या शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर शेतकरी अभियानामध्ये सामील व्हायचं आहे आम्ही त्यांना एकच गॅरंटी देऊ शकतो की टप्प्याटप्प्याने, आम्हाला माहिती पहिल्याच वर्षी तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार नाहीयेत, कारण पहिल्या वर्षी आपण रासायनिक खतं आतापर्यंत भरमसाठ वापरलेले आहेत आणि अचानक आपण आता जैविक कडे येणार आहोत. आणि जैविक पहिल्याच वर्षी जैविकवरती तुम्हाला किती उत्पादन मिळेल याची गॅरंटी मी तर सोडा, पण जगातला कुठला सायंटिस्ट सुद्धा देऊ शकणार नाहीये कोणतंही पीक. हा पण मात्र टप्प्याटप्प्याने 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक करू त्या त्यावेळेस तुम्हीच खात्री देणार की गेल्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी आमची पिकं घेतली होती आणि ज्यांना आमचं ईएम तृप्ती वापरलं होतं त्या जमिनीची आजची क्वालिटी बघा आणि गेल्या वर्षीची क्वालिटी किंवा शेजाऱ्याची क्वालिटी बघा. का सांगतो आम्ही हे तुम्हाला? कारण जमीन एका वर्षामध्ये ऑर्गॅनिक होणार नाहीये, हे टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि आपलं उत्पन्न सुद्धा नंतर टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. आता ज्या अश्वगंधांचे आमचे काही प्लॉट थोडेफार खराब झालेले आहे, का खराब झाले त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण हेच आहे, अचानक अटॅक आपला जैविकचा, म्हणजे रासायनिकची कमतरता आणि जैविक आपण वापरलं, मग त्याच्यावरती जो काही कमतरता असते किंवा ज्याला अटॅक म्हणतो रासायनिकचा, म्हणजे तो एकदम झाला की त्या पिकांना त्याच्यातून अन्नद्रव्य, कारण जमिनीची अशी परिस्थिती झाली आपल्या, रासायनिक खताचं जे एक्स्ट्रॅक्ट आहेत पाणी आहे आणि माती आहे एवढं घट्ट झालेलं आहे ते, त्याचं जोपर्यंत विघटन होणार नाहीये तोपर्यंत आपण ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्ट आपल्या जमिनीच्या पिकापर्यंत पोहोचू शकत नाहीये. म्हणून आम्ही ते सांगतो की ज्या ज्या वेळेस आपण आता टप्प्याटप्प्याने का होईना ऑर्गॅनिक कडे जाणार आहोत आणि जर टप्प्याटप्प्याने गेलो तर तुमच्या उत्पन्नामध्ये नक्की गॅरंटेड वाढ होणारच आहे. आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला क्रॉप, म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही हे सांगत आलो आहोत वेगवेगळे क्रॉप आपण आणणार आहोत आणि असे क्रॉप आणणार आहोत की ज्याची मार्केटमध्ये प्रचंड मागणी असली पाहिजे, उद्या तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून
आमचा हा मुख्य हेतू असणार आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना एक एवढंच आवाहन करू इच्छितो की वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून आपलं जर उत्पन्न वाढलं तर आमचं देखील जे काही ध्येय आहे तुम्हाला आत्मनिर्भर करण्याचं, आणि आता तुम्ही नेटवरती किंवा याच्यावरती चेक करा, 2021 सगळ्यात मोठा शब्द आहे आत्मनिर्भर. आता मी काल पण सांगितलं आणि नेहमी सांगत जातोय आणि एवढ्या मोठ्या अभियानाबरोबर आपण सगळेजण जोडलेलो आहोत, तर सर्व शेतकरी बांधवांनी या सगळ्या पिकांचा फायदा घ्यावा आणि आपलं आर्थिक परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करावा. याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन, याच्यासाठी लागणारं मार्केटिंग कन्सल्टिंग जे काय आहे या सगळ्या गोष्टी आम्ही करायला तत्पर आहोत. म्हणून आम्ही प्रत्येक 50 एकरला एक आमचा तालुका प्रतिनिधीची नेमणूक करत आहोत, कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक करत आहोत. त्याच्या पाठीमागचं कारणच हे की तुम्हा शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व्यवस्थित झालं, नवीन पीक आहेत म्हणून काही शेतकरी बांधवांना खूप काळजी वाटते. थोडं जरी काही झालं, आता अश्वगंधाच्या बाबतीत बघतोत आम्ही, थोडं काही अटॅक आला की सर खूपच असं झाले, सर हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम, काही हरकत नाहीये. काही प्रमाणामध्ये रासायनिकमुळं, काही प्रमाणामध्ये निसर्गामुळं, काही प्रमाणामध्ये असे वेगवेगळे कारण आहेत की जिथं समजा जे काही आपण म्हणतो ना हुंगणी सारखी आळी लागली की ज्याला त्याला सुद्धा आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून आपल्याला आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा, आम्ही नेहमी सांगतो एकाच पिकामध्ये किंवा एकाच वर्षामध्ये तुम्ही करोडपती नाही होणार किंवा आम्ही पण त्या पद्धतीने सजेस्ट नाही करणार, पण एक वर्ष चालू वर्षी 1-2 एकर करून बघितलं तुम्ही तर पुढच्या वर्षी नक्की गॅरंटी आहे की त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी 2-4 एकर तुम्ही उत्पादन करणारच आहात. कारण असे काही शेतकरी बांधव आमच्याकडे आहेत ज्यांनी गेल्या वर्षी 1-2 एकर अश्वगंधा केली, त्यांनी 20 एकर स्वतः अश्वगंधा केलेले सुद्धा काही शेतकरी आहेत. हे का सांगायचं आहे आम्हाला की जेणेकरून यांचं उत्पन्न वाढलं, तुमचं उत्पन्न वाढलं, तर सगळ्यांना तिथं आपल्याला जे जवळजवळ आमचं टार्गेट जे आहे की प्रत्येक तालुक्याला एक एक चांगलं युनिट चालू झालं तर आमचं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचला तर चांगल्या प्रमाणामध्ये आम्हाला देखील 2 म्हणजे जे काय प्रॉफिट होणार आहे ते आम्ही सांगून त्या पद्धतीने करणार आहोत. म्हणून बल्कमध्ये लागवड करण्याचा एका गावात तालुक्यामध्ये तो प्रयत्न जर झाला तर चांगल्या पद्धतीने उत्पादन काढण्यासाठी मदत होईल. तर बऱ्यापैकी सगळ्यांनी मला जवळपास 40 मिनिटं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल सर्वांचे पुनश्चे एकदा आभार व्यक्त करतो. आणि मला पण एक जरा अर्जंट मीटिंग तर माझ्या चालूच असतात, काही लोकांना तर भेटण्यासाठी त्यांनी आलेले आहेत. तर बाकीचे ज्या शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील, एक 5 मिनिटं फक्त आपण महत्वाचे प्रश्न, नसेल तर तुमचे नवीन शेतकरी बांधवांचे, जुन्या शेतकरी बांधवांनी आजचं त्यांच्यासाठीचं सेशन नाहीये, जुन्या शेतकरी बांधवांचं सेशन उद्यासाठीच आहे. जे नवीन शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील तर कृपया करून त्यांनी हँडराईज करायचं आहे आणि त्यांना त्यांचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हनुमंत घालमे सरांना 1 मिनिट अनम्यूट करा सर. हनुमंत सर आपल्याला मी अनम्यूट करतोय, तुमच्याकडनं अनम्यूट करा. हॅलो. हा हॅलो सर, हा परिचय करून द्या सर आपला. हनुमंत घालमे, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. हा बोला सर, बोला. सर मागच्या महिन्यामध्ये तणनाशक मारलेले लवाळ्यासाठी, तर आणखी 15 दिवसांनी त्याच्यात आपल्याला अश्वगंधाची पेरणी करायची, चालेल का? चालेल ना, 1 महिना झालाय ना. हो, 1 महिन्यापूर्वी मारलेले. हा, 1 महिना झाला असेल तर करू शकताय, काहीच अडचण नाही. हा, आणि दुसरी गोष्ट, रासायनिक खत आता उडीद ती पेरला होता त्याच्यात तर काय वापरले, त्याच्या अगोदर वापरलेली म्हणजे गेल्या वर्षी, आता काय प्रॉब्लेम? काही सुद्धा नाही, त्याला रासायनिक खताचं आपण रिसिड फ्री करण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट देत आहोत, त्याच्यामुळं त्याचा काय प्रॉब्लेम येणार नाही. पण आता इथून पुढे रासायनिक खत त्या अश्वगंधा जिथं करायचे आहे तिथं काय वापरू नका. नाही, आता इथून पुढे नाही, पण पहिलेला तर त्याला काही माहित नसतं आपण. पहिलं काही हरकत नाही, पहिलं जे वापरलं त्याला रिसिड फ्री करण्यासाठी आपले प्रोडक्ट आहेत ते आपण देणारच आहोत. पहिले वापरले ते वापरले, त्याला काही पर्याय नाहीये, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. चांगल्या क्वालिटीचे आपले खतं औषधं तुम्हाला दिले जाणार आहेत जेणेकरून तुमचं उत्पन्न चांगलं निघेल. तेच प्रश्न होता. ठीक आहे सर. हो चालेल चालेल सर. बंडू काळे सरांना अनम्यूट करा सर. बंडू काळे सर मी आपल्याला अनम्यूट करतोय. सर नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. बंडू दत्तात्रय काळे, सोलापूर राहणार, वडाचीवाडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर मधून मी
बोलतोय. तर आमच्या तालुक्यामध्ये अश्वगंधाची काही सध्या लोकांना माहिती नाही. तर पहिली शतावरीची माहिती आहे, शतावरीचं पण असंच झालं सर, काय झालं लोकांनी लावलं आणि त्याला मार्केटच मिळालं नाही. आता जर अश्वगंधा आपण नाही तर अश्व शतावरीची अशी एवढे प्लॉट झाले, एवढे प्लॉट झाले की भयंकर झाले आणि ती मार्केट नसल्यामुळं लोकांनी सोडून दिलं, मासे तोट्यात गेलं ना. मग आता मला एका पतंगे सरांनी मला सांगितलं अश्वगंधा आहे, पुन्हा तुमचे काय चिनी आहे किंवा ती सोनामोती गहू आहे. मी आता इतक्यात जॉईन झालो, मिटिंगला थोडा उशीर झाला, लेट झालं, मला लेख पाठवून अश्वगंधाचे जे काय रोप आहे. नाही उद्याच्या मीटिंग मध्ये सुरुवातीपासून माहिती आहे का, एक मिनिटामध्ये सांगतो सर. अश्वगंधाचं बियाणं दिलं जातं आणि शतावरीचा तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो खरोखर झालेला आहे, पण त्यांना प्रोसेसिंग करावं लागत होतं. शतावरी का विकलं नाहीये, कारण प्रोसेसिंगचा जो काही खर्च आहे शतावरीचा तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नव्हता. तसं अश्वगंधाला कुठलंही प्रोसेसिंग नाही. कांदा कसा काढतो आपण, डायरेक्ट जमिनीमधून उपटायचा आणि हा वरचं पात वेगळी करतो. तसं अश्वगंधाचं वरचं लाकूड पाला वेगळं करायचा आणि मुळी वेगळी करायची. आणि भुईमुगाच्या शेंगा कशा वाळवतो आपण, डायरेक्ट उन्हामध्ये.